इंग्लिशची पोयम पाहिली. तुला आवडली का ती पोयम? हो. तू घरी जाऊन त्या पोयमचा सराव केला का? तर तुला आता मी काय करणार आहे, काही इंग्लिश मधले वार दाखवणार, वारांची कार्ड दाखवणार आहे. तुला ते वार वाचता आले पाहिजेत. किती ना वाचायला? हो. सांग बरे. संडे. संडे. मंडे. मंडे. ट्यूसडे. ट्यूसडे. वेनसडे. वेनसडे. थर्सडे. थर्सडे. फ्रायडे. फ्रायडे. सॅटरडे. सॅटरडे. व्हेरी गुड. हा कोणता वार आहे? सोमवार. सोमवारला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? मंडे. मंडे. मग आपण इथे ठेवूया का? हो. ओके. हा कोणता वार आहे बा? मंगळवार. मंगळवारला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? ट्यूसडे. कुठे आहे गं ट्यूसडे? व्हेरी गुड. हा कोणता वार आहे? गुरुवार. गुरुवारला काय म्हणतात का? थर्सडे. कुठे आहे गं थर्सडे? व्हेरी गुड. हा कोणता वार आहे? शुक्रवार. शुक्रवारला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? फ्रायडे. फ्रायडे. कुठे आहे गं फ्रायडे? व्हेरी गुड. हा कोणता वार आहे? शनिवार. शनिवारला काय म्हणतात गं? सॅटरडे. सॅटरडे. व्हेरी गुड. हा कोणता वार आहे? रविवार. रविवार. रविवारला काय म्हणतात? संडे. संडे. हा कोणता वार आहे? बुधवार. बुधवार. बुधवारला काय म्हणतात? वेनसडे. वेनसडे. व्हेरी गुड. तुला छान प्रकारे वारांची नावं लक्षात राहिलेत. वाज बरे पुन्हा एकदा. संडे. मंडे. ट्यूसडे. वेनसडे. थर्सडे. फ्रायडे. सॅटरडे. सॅटरडे. श्रुतिका, तुला आता डेज ऑफ द वीक छान प्रकारे कळलेले आहेत, बरोबर की नाही? आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, तू त्याची उत्तर देशील का? हो. ओके. श्रुतिका, व्हिच डे कम्स आफ्टर मंडे? ट्यूसडे. कोणता वार आहे तो? ट्यूसडे. आफ्टर म्हणजे नंतर. श्रुतिका, व्हिच डे कम्स आफ्टर वेनसडे? थर्सडे. थर्सडे. व्हिच डे कम्स बिफोर फ्रायडे? थर्सडे. बिफोर म्हणजे काय? मागे कोणता वार येतो. श्रुतिका, तुला आठवतं का आपल्या शाळेमध्ये काही सण साजरे केले जातात, बरोबर की नाही? शाळेमध्ये झेंडा वंदन साजरं केलं जातं. केव्हा केव्हा केलं जात ग? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण शाळेमध्ये काय करतो? झेंडा वंदन साजरा करतो, बरोबर की नाही? तर आपला स्वातंत्र्य दिन जो आहे, तर स्वातंत्र्य दिनाला इंग्लिश म्हणतात इंडिपेंडन्स डे. काय म्हणतात? इंडिपेंडन्स डे. आणि आपला जो प्रजासत्ताक दिन आहे, त्या प्रजासत्ताक दिनाला रिपब्लिक डे असं म्हणतात, बरोबर की नाही? तर श्रुतिका, तू घरी जाऊन काय करायचं आहे, ती पोयम व्यवस्थित वाचायची आहेत, आणि आपले हे डेज ऑफ द वीक आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत, आणि त्यांचा सराव करायचा आहे. ठीक आहे.